हरि ओम। मी सुप्रिया विराविनायक सिंह पंडित नालासोपारा उपासना केंद्र पूर्व। मी बापूंकडे कशी आले प्रथम सांगणार आहे। मी माझी मुलं दोन्ही होलीकडं शाळेत मी बस स्टॉपला सोडायला यायची। तिथे माझी एक मैत्रीण नेहमी मला म्हणायची, पंडित तुम्ही टेन्शनमध्ये का असतो, कोणाशी हसत नाही खेळत नाही, कुठे बोलवलं तर नाही म्हणतात, काय तुमचा प्रॉब्लेम आहे नेहमी मला म्हणायचं। पण मी त्यांना काहीच सांगायची नाही। आणि बुधवार आला की मला एवढं टेन्शन असायचं। आणि ती नेहमी दर बुधवारी तिथं ठरलेलं जायची, पहिली बस स्टॉपला आली की मलाच बघायची आणि बा साईडला बोलून पंडित का हो का तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये आहात, तरी पण मी त्यांना सांगायची नाही। एक दिवशी त्यांनी मला शपथ घातली, तुम्हाला ना आकाशी तुमचे शपथ आहे, मला काय काय मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे। तर मी म्हटलं आता मी नाही सांगत, बस गेली ना की मी तुमच्या घरी येईल, तिथे मी तुम्हाला सांगते। मला ती घरी घेऊन गेली तर मी त्याने सांगितलं माझा असं असं प्रॉब्लेम आहे, तर माझ्या मिस्टर दारू आणि सुगाच्या व्यतिरिक्त काही आठवड्यातून दोन येतात आणि माझी दोन्ही मुलं ला दोन पाया दोन घेऊन मी बसून राहते रात्र फक्त जेवण जेवढं मला घरात दे असायचं, पण मला ते जेवायला पण होत नव्हतं। आणि तिने मला समजावलं, ती म्हणली माझी बहीण आहे ना बापूंकडे जाते, तिला मी विचारते ना सपराला कुठे उपासना चालू आहे का, तिथे तू जा। आणि तिने मला दुसऱ्याशी सकाळी सांगितलं, पंडित वेशल्यांना कुठेतरी उपासना झाली तिथे तू शोध आणि तू उपासनेला जा। म्हणून ते माझ्याच आणलेलं मग आवड्यांना मी म्हटलं पालांड्यवेने ना असं असं सांगत होते, ते बोलले ठीक आहे माझी बहीण राहते तिकडे मी चौकशी करेन। त्याने ते चौकशी केली तर समजलं वेशला समय हॉस्पिटलच्यावर उपासना चालते। मग श्रावण महिन्यात 2002 मी उपासनेला जायला चालू झाली। पहिला शनिवार मी गेली, घरी सांगून गेलेली मिस्टरांना की मी उपासनेला जाणार, तुम्ही लवकर या। मी जाईपर्यंत ना ते आले ना मी मुलांना लॉक लावलं, मी उपासनेला गेले। उपासनेवरून आली तर कुठे गेली होतीस काय, मी काहीच बोलली नाही, मी गप्प झाले बडबड करून ठेवून आल्या, मी बडबड चालूच होती, मी शांतच राहिली, मी काहीच बोलली नाही। मुलांना घेतलं जेवलो अंतरुणात आणि मी झोपली। परत मी दुसऱ्याशी मला हाक मारतात मी काहीच, कारण मला तो राग होता जेव्हा मी त्यांना काहीच बोलत नव्हते। मग असं दुसऱ्या शनिवारला मी उपासनेला गेली तर घरी आलेली, मी आपली उपासनेला जाते मुलांना बघा, तर मला बोलले तू मेलीस तरी चालेल, तुला बघायला मी तिकडे येणार पण तुम्ही माझ्या तोंडून सहज शब्द आला की तुम्ही येऊच नका, माझा बापू आहे ना, तुम्ही त्या पावसात पाहून मेली ना तर माझा बापूच मला घेऊन जाईल, तुम्ही काय करायची गरजच नाही मला म्हटली। आणि मी उपासनेला गेले, उपासनेला गेले त्यावेळी उपासना झाली की स्टार होतं वाचून दाखायचे, मला ते काय पहिलं समजत पण मी भरकटल्यासारखं, कारण माझ्या डोक्यात टेन्शन असल्यामुळे मी काय त्यावेळी मला हे माहिती पण नव्हतं की बापूंना असं सांगायचं असतं काय असते, मला तेव्हा काहीच माहिती नव्हती। मी उपासना केली, स्टार होतं ऐकायचं, दर्शन घ्यायचं, घरी यायचं, एवढंच असायचं। मग 15 ऑगस्टला म्हणजे माहिती आहे तुम्हाला ना, मी बांद्र्याला बापू येतात ना तिकडे तुम्ही चला, आम्ही दोघी तीन तयारी केली। दोन वेळा मी साडी नेसली, दोन्ही वेळा मी सोडून ठेवली, तिला नाहीच म्हणते, एकदा म्हणते जाऊया एकदा म्हणते असं सारे मिस्टरने सकाळी सांगितलेलं, मी आज बापू बघायला जाणार आहे तर तुम्ही मुलांकडे घरी या। तर मला वाटलं तू टाळला बायकोट आणि जा, मी 5 वाजता येतो घरी, आणि जाणं न झाल्यामुळे मी घरातच होते। तर ते 5 वाजता आले घरी, पण आले ते कसे पिऊन झालेले होते आणि त्यांनी घर बेल मागितलं, मी दरवाजा उघडला तर त्यांचं आणि माझं एवढं पिलेलं बघितलं, एवढं खंडन झालं की मी जे नाही शब्द बोलावे ते त्यांना मी कधीच बोलली नव्हती, कारण मी 12-13 वर्ष लग्न होऊन हे सहज करत होती, पण मी कधीच त्यांना अपशब्द बोलली नव्हती, मलाच ते शिवागाळी करायचे, पण मी कधीच त्यांना बोलत नव्हते, कारण माझे वडील नव्हते, मला कोण सांभाळणार असं म्हणून मी गप्प राहायची। आणि मग त्यांनी मला मी गप्प राह भांडली भांडली आणि मी गप्प राहते, रात्री मी जेवली पण नव्हती। आणि दुसऱ्या सकाळी उठले कामाला जायचं, 4 वाजता उठावं लागायचं, मी 4 वाजता उठली डबा केली, मग म्हणतात रात्री झालं ते सोडून दे, मी पुढच्या पूर्वापासून ना बापू तुझ्या बापूंकडे जाते, तर तोही मला चीड आली। मी म्हटलं माझ्या बापूकडे तुला जायची गरज असते, तू जाऊच नको, तू दारू पियायला जा, जुगार खेळायला जा, असंच मी बोलले। आणि टिफिन भरून तिला कामाला गेले, कामाला गेले आणि बुधवारी रात्री मला बोलतात मी ना उद्या जाणार आहे बापूंकडे, मला डबा डबल दे, डबा जास्त चपाती दे, म्हणजे तिथे जाऊन मी खाईन। आणि म्हटलं तुझा काय बोलत, तरी पण मी चपात्या दिल्या त्यांना जास्त, भाजी पण दिली आणि ते कामावरून सोडून 2 वाजता त्यांनी तिकडे भेंडाला नंबर लावला, नंबर लावला त्यावेळी पाऊस श्रावण महिन्यामध्ये म्हटल्यावर पाऊस म्हणून त्या नवांमध्ये त्यांचा दुसऱ्या लाईनला नंबर आला, नंबर बसले तिथे कोण कोण काय होतं आपले बघतात, शांत बसले, त्यावेळी त्यांना उपासना कुठली घेतात काय घेतात हे पण माहिती नव्हतं, ते आपले जाऊन तिथे बसले बापूवाले आणि तिथे बापाने उपासना येते, ते एवढंच म्हणाले की बापू मी बायको भांडते म्हणून इकडे आलो, पण माझं जे काय जे आहे ना ते सगळे पोटे म्हणून जर तुम्ही घेऊन गेला, तुम्ही जे मला सांगा ते मला पटलं ना तरच मी इकडे परत येऊन 24 गुरुवार दर्शन घेईन, असं म्हणून ते गेटच्या बाबतीतलं आरती वगैरे झाली, दर्शन घेतलं, बाहेर आले
आणि समोरच्या बिल्डिंग मध्ये आमच्या तेव्हा फोन होता पीसी हो त्याच्यावर मला फोन केला मी बापूंकडून निघालोय मला उशीर होईल तुम्ही जेवण झोपून घ्या तर मी आपल्या हाहा म्हणून सांगितलं ती ओरडून मला सांगायची बापूंकडे गेले पंडित उशिरा येणार आहे तुम्हाला जेवण झोपायला सांगितलं असेच समोरासमोर खिडकी असल्यामुळे मला ती ओरडून सांगायची की आपले आम्ही आले 1:15 आले मी का झोपलीमध्ये जागीच होती आले मी जेवण वाढलं जेवले मी काहीच विचारलं बापूने काय सांगितलं काय काही दोघांचं बोलणंच काही नाही झालं सकाळी त्यांनी मला एक छोटा फोटो आणि उदी दिली तर मी म्हटलं नको तुम्ही कोणी कोणाकडून तरी आणला असेल मी माझ्या मुलांना नाही लावलं हे तरी मी साईडला ठेवली तिकडे आणि ते कामावर गेले मग कामावर गेले आणि त्यांना तिथे हात दुखतो म्हणून ते जाणवलं त्यांना जाणवलं तर बघितलं ना त्यांच्या उजव्या हातावर एवढा मोठा लाल भडक गोळा गोळा तर तसंच त्यांनी मला समोरच्या बिल्डिंगला फोन केला ती मला म्हणते तुमच्याशी बोलायचं ताबडतोब तुम्ही जा इकडे या मी 1-3 नंबरमधून उतरून 1 नंबरला गेली पहिल्या माळ्यावर तिकडे फोनवर बोलली तर म्हणतं माझ्या हाताला ना असा सगळं आहे मी नाईक हॉस्पिटलला जातो मी म्हटलं ठीक आहे जा गेले आणि परत त्यांनी मला 1:30 फोन केला अगं मला आयुर्वेदाने ऑपरेशन करायला सांगतात तर मी म्हटलं नको तुम्ही ऑपरेशन करू आईचा सिटी स्कॅन करायचा आहे कारण माझ्या सासूला टीव्हीच्या गाठी पूर्ण फुटलेल्या होत्या गावाकडून आणलेली ती तर त्यांचा सिटी स्कॅन करायचा आहे तर म्हटलं ऑपरेशनला पैसे आणि आईच्या सिटी स्कॅनला पैसे आपल्याकडे नाही आहे तुमच्या बापांवर जर माझ्या बापांवर तुमचा विश्वास आहे हे वाक्य मी बोलली तर तुम्ही घरी या आपण पुढच्या गुरुवारपर्यंत वाट करूया आणि ते घरी आले एका मित्राकडनं 400 रुपये घेऊन गोळ्या घेतल्या आणि आम्ही घरी आले गोळ्या चालू केल्या एकीला मी दाखवलं ती म्हणते धावरं झालं तिने औषध दिलं ते मी लावते पण कमी काहीच नाही म्हणेपर्यंत बुधवाराला बुधवारी रात्री आमच्या दोघांच्या गोष्टी चालल्या काय करू मी म्हटलं जा तुम्ही त्या बापूंकडे सकाळी उठली डबा केला आणि त्यांना म्हटलं मी आईचं सगळं बघते तुम्ही जा आणि ते गेले डबा घेऊन आणि दुपारी तसेच नेहमी 2 वाजताच लाईन लावायची तिकडे जाऊन कारण पुढे बसायला भेटलं पाहिजे म्हणून आणि गेले त्या दिवशी त्यांना पहिल्या लाईनला नंबर भेटला पहिल्या लाईनमध्ये बसले आणि बापू जे आम्ही स्टेजवर येतात आले नमस्कार केला बापूंनी फोटोने आणि बापू तेव्हा उभे राहिले तेव्हा बापूंची आणि त्यांची एक नजर झाली पण बापू तिथे येईपर्यंतचे शर्ट परत करून बघतच होते त्यांच्या हातात तसाच तो गोळा होता आणि बापूंची त्यांची एक नजर परत त्यांनी काय नंतर तो गोळा होईल त्यांनी उपासना केली आरती केली दर्शन घेतलं आणि बाहेर आले गेटच्या बाहेर आले आणि त्यांना हलका हात वाटला म्हणून त्यांनी असं शर्टावर करून बघतात तर हातावर काहीच त्यांच्या राहिलं नव्हतं आणि मग त्यांनी मला फोन नाही केला ते घरी आले दरवाज्यातूनच मला सांगतात हे बघ तुझा बापूना मला प्रसन्न झाला हे बघ बापूने सगळं घेऊन केलं तुझ्या बापूने तर म्हटलं तरी तुम्ही तेच म्हणतात तुझाच बापू तर तुमचा कधी होणार तर म्हणतात होणार आता मी 24 गुरुवार दर्शन करण्याचं सांगितलेलं मग मी 24 गुरुवार दर्शन करणार हा म्हणजे 24 गुरुवार म्हणजे 6 महिने जाणार होते त्याच्यामुळे 24 गुरुवार आणि याचा जुगार आणि दाबाचं एवढं कर्ज होतं ना की मला कोणी विकली असती तरी मी ते फेडू शकली नसती त्यावेळेला आणि माझ्या मुलांचे पण हाल झाले असते 6 महिने 24 गुरुवार करता करता त्यांचं जे कर्ज होतं कुठे गेलं आम्ही तर एकही पैसा फेडला भरला नव्हता कोणाचा आणि कोणी घरी मागायला पण आलं नव्हतं पण मी त्या टेन्शनने झुरून झुरून गेलेली नुसती कसं होणार काय होणार आणि त्यांचं ते कर्जही गेलं दारूचा अजुकाराचा नातंही सुटला माझी दोन मुलं चांगली शिकली मुली TY एका मुलीला गेलं तिचं लग्न झालं मुलगा आता सिव्हिल इंजिनिअर म्हणून डिग्री घेतली त्यांनी तरी सगळं आमचा परिवार बापू खूप आहे मला खरं म्हणजे बापू म्हणतो ना तुम्हाला मी कधीच टाकणार नाही तसं बापूने मला जिथे मी पडणार होते त्या खड्ड्यातून मला त्यांनी भावून इथपर्यंत आणून उभं केलं आता जे माझ्या उरलेलं जे आयुष्य आहे ते फक्त मी फक्त बापूंना सांगते की माझ्याकडून सेवा आणि भक्ती जेवढी जास्त करून घेता येईल तेवढीच कर माझं वेळ फुकट घालू जा थोडा सुद्धा जायला देऊ नको हीच तुझ्या चरणी बापू प्रार्थना हरिओम श्रीराम अंबर नाथ